नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं ई लर्निंग विथ हर्षल कुमार चॅनलमध्ये पुन्हा खूप खूप स्वागत. मित्रांनो, मी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी. आय टी आय निदेशक भरती 2022 साठी एक नवीन परिपत्रक क्रमांक 4 यांनी यांच्या DVD साईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकतात, मी स्क्रीनवर ओपन केलेलं आहे. महाराष्ट्र शासन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, परिपत्रक क्रमांक 4 बघू शकता मित्रांनो. आज दिनांक 17/11/2022 आज यांनी हे अपलोड केलेलं आहे साईटवर. तर मित्रांनो, ह्या परिपत्रकात काय म्हटलेलं आहे हे नक्की लक्ष द्या. आपण वेळ न घालवता लगेच परिपत्रक मी तुम्हाला सांगतो काय आहे. की जे ऑब्जेक्शन्स विद्यार्थ्यांकडून मागवण्यात आलेले होते, CBT 1 जी झालेली होती त्याची अँसर की यांनी अपलोड केलेली होती. तर त्या अँसर कीवरून जे काही ऑब्जेक्शन्स यांनी मागवलेले होते त्या ऑब्जेक्शन्सवरती यांनी विचार केलेला आहे, त्यावरती त्यांनी प्रोसेस केलेली आहे. आणि ते प्रोसेस करून यांना असे आढळलेले आहे की बघा, यांनी ते तक्ता दिलेला आहे, डेट ऑफ एक्झामिनेशन शिफ्ट आणि ऑब्जेक्शन रिवाइज, व्हॅलिड ऑब्जेक्शन, रॉंग क्वेश्चन आय डी आणि अँसर की चेंज. तर मित्रांनो, यांनी बघा इथे लिहिलेलं आहे की कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या आधिपत्याखाली व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय अंतर्गत राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील गव्हर्नमेंट आय टी आय विविध व्यवसायातील शिल्पनिदेशक क्राफ्ट इन्स्ट्रक्टर घटक संवर्गातील पदभरती संबंधित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. सदर जाहिरातीची 28 व 29 रोजी झालेल्या सामायिक परीक्षेत उत्तर तालिका उपलब्ध करून देऊन उत्तर तालिकावर हरकती असल्या 4 तारखेपासून 7 तारखेपर्यंत नोंदवायचे होते. तर या कालावधीमध्ये जे काही ऑब्जेक्शन नोंदवलेले आहे त्यावरती हरकतींच्या अनुषंगाने केलेल्या खालील निर्णय घेण्यात आलेला आहे. तर जे ऑब्जेक्शन आहे त्याच्यावरती यांनी हे दोन प्रकारचे निर्णय घेतलेले आहे की खालील तक्त्यात स्तंभ क्रमांक 6 मध्ये नमूद एकूण 6 चुकीच्या प्रश्नांबाबत संबंधित शिफ्टमधील सर्व उमेदवारांना सदर प्रश्नकरिता असलेले पूर्ण गुण देण्यात येतील. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा तक्ता नंबर 6 आहे, हा कॉलम नंबर 6 आहे. इथे 6 दिसतोय तुम्हाला, हा कॉलम नंबर 6. ह्या कॉलम नंबर 6 मध्ये जे काही चुकीचे प्रश्न होते त्या प्रश्नांमध्ये जेवढेही शिफ्टमध्ये ते प्रश्न असतील आणि ते जर चुकलेले आहे तर त्यांच्यासाठी तुम्हाला पूर्ण गुण, उमेदवारांना सदर प्रश्नांकरिता असलेले पूर्ण गुण देण्यात येतील. तुम्हाला सर्व गुण त्यामध्ये देण्यात येतील. म्हणजे 6 प्रश्न होते, 6 प्रश्नांच्या तुम्हाला 12 मार्क मिळू शकतात मित्रांनो. पण तेव्हा जर तुमच्या शीटमध्ये हे 6 च्या 6 प्रश्न असतील तर याच्यातून 2 असले तर तुम्हाला 2 चे मार्क भेटतील, याच्यातून 1 असला तर तुम्हाला 1 चा मार्क भेटेल, किंवा याच्यातून जर 6 असले तुमच्या शीटमध्ये टायमिंगमध्ये तुम्हाला 6 च्या 6 प्रश्नांचे 12 गुण हे त्यांच्याकडून देण्यात येतील. दुसरा पॉईंट आहे मित्रांनो, खालील तक्त्यात स्तंभ क्रमांक 7 म्हणजे हा कॉलम नंबर 7 मध्ये नमूद एकूण 3 प्रश्नांची उत्तर तालिका अँसर की सुधारित करण्यात आलेली असून सुधारित उत्तर तालिकेतील रिवाईज अँसर की पर्यायाची निवड केलेल्या उमेदवारांनाच सदर प्रश्नांकरिता असलेले पूर्ण गुण देण्यात येतील. तर मित्रांनो, यामध्ये 3 प्रश्न जे असे आहे तुम्ही इथे बघू शकता, हे 3 क्वेश्चन्स आहे, 6, 5, 7 आणि शेवटी 2, 9, 6 आहे, शेवटी 3, 5, 8 आहे आणि शेवटी 3, 7, 1 आहे. हे जे 3 प्रश्न आहे मित्रांनो यांचे अँसर्स बदलले गेलेले आहे. कळतंय का तुम्हाला मी काय सांगतोय, यांचे अँसर्स रिवाईज केलेले आहे आणि याच्यासाठी रिवाईज अँसर की टाकलेली आहे. तर या रिवाईज झालेल्या अँसरांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय निवडलेला असेल अशाच उमेदवारांना सदर प्रश्नांकरिता असलेले पूर्ण गुण देण्यात येतील. ज्यांनी हे सॉल्व केलेले नसतील किंवा ज्यांचे हे चुकलेले असतील तर त्यांना हे मार्क देण्यात येणार नाही. जसं फॉर एक्झाम्पल एखाद्या क्वेश्चनचं उत्तर बी होतं, तुम्ही बी टिक करून आलेले आहे, त्यांच्या दिलेल्या अँसरकीमध्ये पण बीच असेल, पण मात्र नंतर त्याच्यावरती ऑब्जेक्शनवरती विचार केल्यानंतर आपल्याला असं आढळून आलं की त्याचं उत्तर सी आहे, तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सी टिक केलेलं असेल तेवढ्याच विद्यार्थ्यांना मित्रांनो या प्रश्नांचे पूर्ण मार्क देण्यात येणार आहे, इतरांना हे पूर्ण मार्क देण्यात येणार नाही. तसंच पॉईंट नंबर 1 मध्ये यांनी जे म्हटलेलं आहे हे जे मार्क आहे हे सगळ्यांनाच देण्यात येणार आहे, कारण हे जे 6 प्रश्न आहे मित्रांनो तर हे चुकीचे आलेले होते, म्हणून याबाबतचे सगळ्या शिफ्टमध्ये जेवढे हे प्रश्न रिपीट झालेले असतील ज्या ज्या शिफ्टमध्ये त्या शिफ्टमध्ये मार्क यांना देण्यात येणार आहे, म्हणजे हे सगळ्यांना देण्यात येणार आहे बरोबर. पण दुसऱ्या पॉईंटनुसार हे मार्क फक्त त्याच विद्यार्थ्यांना देण्यात येतील ज्यांनी हे प्रश्न सॉल्व्ह केलेले असतील आणि ज्यांचे ऑप्शन्स जे ते अँसर मॅच होत असतील. मित्रांनो बघू शकता तुम्ही, यांनी अजून एक सांगितलेलं आहे की सुधारित उत्तर तालिकेनुसार प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे सोबत जोडलेल्या मीन स्टँडर्ड डेव्हिएशन मेथड, यांनी मीन स्टँडर्ड डेव्हिएशननुसार मार्क सामायिक परीक्षेचे काढण्यात येणार आहे, म्हणजे CBT 1 चे मार्क काढण्यात येतील आणि लवकरच यांनी सांगितलेलं आहे की परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल. तुम्ही ते बघू शकतात मित्रांनो. होप्स मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की आशा सोडायची नसते, होप्स कधी सोडायचे नसतात. तुम्हाला याच्यावरून एक होपसुद्धा लागेल, तुमचा अभ्यास तुम्ही निरंतर ठेवायचा आहे. यांनी तर सांगून ठेवलेलं आहे की मीन स्टँडर्ड डेव्हिएशन मेथडनुसार प्राप्त केलेले गुणच विचारात घेण्यात येतील. आणि यांनी इथे बघा, तुम्ही संचालक साहेबांची व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई इथे यांची स्वाक्षरीसुद्धा आहे.
त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे यांनी मीन स्टँडर्ड डेव्हिएशनचा जो फॉर्म्युला सुद्धा आहे तो फॉर्म्युला सुद्धा यांनी इथे देऊन ठेवलेला आहे की अशा प्रकारे मार्क तुमचे काढले जाणार आहे या फॉर्म्युलाने. तुम्हाला जर हा फॉर्म्युला नोट डाऊन करायचा असेल तर यू कॅन नोट डाऊन दॅट फॉर्म्युला वेअर यांनी इथे सगळं देऊन ठेवलेलं आहे की नॉर्मलाइज मार्क ऑफ जे कॅन्डिडेट इन द आय शिफ्ट, ज्या शिफ्टमध्ये असेल त्या शिफ्टचा तो कॅन्डिडेट, इथे ॲव्हरेज मार्क्स, त्याच्यानंतर इथे सम ऑफ मीडियम अँड मीन, सॉरी स्टँडर्ड डेव्हिएशन मार्क अँड मीन, त्यानंतर एम टी आय म्हणजे ॲव्हरेज मार्क्स ऑफ द टॉप 0.1 ऑफ द कॅन्डिडेट्स, एम आय क्यू म्हणजे द सम ऑफ द मीन मार्क्स ऑफ द स्टँडर्ड डिव्हिजन ऑफ फर्स्ट शिप. म्हणजे यांनी त्याचे खूप सारे कंडिशन्स दिलेले आहेत इथे, ठीक आहे. बघा, कॅल्क्युलेशन ऑफ मार्क्स विल बी डन अप टू 5 decimal places, 5 decimal places पर्यंत तुमचे मार्क्स घेतले जातील आणि त्यावरून कॅल्क्युलेशन केलं जाईल. मित्रांनो, तर ही नोटीस आज 17 नोव्हेंबर 2022 रोजी अपलोड करण्यात आलेली आहे DVT साईटवर, तर तुम्ही बघू शकता. ही एक तुमच्यासाठी आनंदाची बातमीसुद्धा आहे आणि याच्यावरूनच तुमची परीक्षा लवकरात लवकर होईल CBT 2 याची खात्री आपल्याला DVT करून देत आहे. म्हणून मित्रांनो, वेळ न घालवता अभ्यासाला लागायचं आहे. आणि बघा, तुम्ही तुम्हाला जर तुम्ही हे प्रश्न 6 प्रश्न तुमच्या शिफ्टमध्ये असतील तर तुम्हाला तुमचे मार्क वाढवून भेटतील आणि 2 नंबर प्रश्नामध्ये सुद्धा ज्याचे रिवाईज आन्सर की झालेले त्याच्यासुद्धा तुम्हाला मार्क मिळतील. तर मित्रांनो, हे होतं आजची महत्त्वाची अपडेट. बनूना चॅनलवरती असेच काही महत्त्वाचे अपडेट जे असतील मी ते तुम्हाला देत राहील. इंडस्ट्री 4.0 सुद्धा मी 3 पार्ट्स अपलोड केलेले आहे, आता 4th पार्ट अपलोड करेल. तर ते तिघी पार्ट तुम्ही व्यवस्थित बघायचे, त्यातून तुम्हाला प्रश्न खूप खूप रिपीट होतील याची 100% मी तुम्हाला शाश्वत देतो. त्यानंतर इतरत्र सुद्धा व्हिडिओ आहे मित्रांनो, चॅनलवर बनून राहा. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अँड सबस्क्रायबिंग. जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि चॅनलवर बनून राहायचं आहे, ठीक आहे. थँक्यू सो मच.